अकोले तालुक्यातील बलठण बस सायंकाळी 5 वाजता येणे अपेक्षित असताना ही बस आलीच नाही, त्यामुळे आदिवासी भागातील 100 प्रवासी 4:30 वाजेपासून ताटकळत बसस्थानकावर बसून होते, तर कुमशेत येथील बस ही वागदरी येथे फेल झाल्याने कुमशेत शिरपुंजे जानेवाडी आंबी तेथील प्रवासी 2 तास उशिराने बस आल्याने त्यात बसून आपल्या गावी पोहोचले। त्या आगार प्रमुख वाहतूक नियंत्रक हे रजेवर गेल्याने नियोजन बिघडले, तर या घटनेबाबत भाजप कार्यकर्त्यांनी संबंधितांना संपर्क साधला असता त्यांचे फोन बंद असल्याने अकोले राजूर कार्यालयाला शहर अध्यक्ष संतोष बनसोडे, युवा भाजप अध्यक्ष अक्षय देशमुख, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी निषेध करत वेळेवर बस न आल्यास राजूर बसस्थानक व अकोले आगाराला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे। यावेळी आदिवासी प्रवासी यांनीही आपला संताप व्यक्त करून महिला प्रवासी यांनी अकोले आगार गलथान कारभारामुळे आमचं जीवन असह्य झाल्याच्या भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त करतानाच जुन्या व खराब नादुरुस्त बस आदिवासी भागात पाठवल्या जातात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून लोकप्रतिनिधी याबाबत लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला आहे। रात्री 9:30 वाजता भाजप कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचवले। यावेळी संतोष बनसोडे, अक्षय देशमुख, गोकुळ कानकाटे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करून उद्या सकाळी 9:00 डेपोमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। एसटी महामंडळाची आगाराची नेहमी येणारी गाडी कुमशेत आणि बलठण, बरोबर ना, अशा दोन गाड्या ह्या नेहमी येतात। आज या ठिकाणी राजूरचा सोमवारचा बाजार आणि त्या दृष्टीने या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव जवळजवळ 5:30 वाजेपासून तर आता वाजले 8:30, अजूनही ती गाडी आलेली नाही। या ठिकाणी कंट्रोलर जे नेहमी कंट्रोलिंगला इथे कंट्रोलर असतात ते कंट्रोलर सुद्धा या ठिकाणी नाही, असा हा भोंगळ कारभार एसटी महामंडळात चाललेला आहे। डेपो मॅनेजरला आता फोन लावला उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी, पण ते फोन काही उचलत नाही आणि दुसरे गंभीरे म्हणून त्यांचा सुद्धा फोन लागत नाही। तर असा हा भोंगळ कारभार, त्यापेक्षा एसटी बंद झाली होती तरी लोकांना गैरसोय होती, आता चालू झाल्यानंतर बी हे जर असं वागत असेल तर एसटी महामंडळ फायद्यात कसं येईल? जवळजवळ या ठिकाणी 40-45 लोक आज प्रवासाची या ठिकाणी थांबले, त्यांना अन्न नाही, काही नाही, काही नाही। अशा दृष्टीने या ठिकाणी एसटी महामंडळाला एक इशारा आहे की या ठिकाणी कंट्रोलर 2 असतात, त्यांची ड्युटी 8:30 ते 5:30 एकाची झाली नंतर दुसऱ्याची ड्युटी असती, तो इथे हजर नाही, ब्लॉक केलेले उद्यापासून नाही, उद्यापासून ही या ठिकाणी ही ड्युटी कंट्रोलरची ड्युटी नेमली पाहिजे आणि ह्या गाड्या सुरळीत आल्या पाहिजे, नाहीतर या ठिकाणी आम्ही कंट्रोल ऑफिसला उद्यापासून टाळे लावू असं मी त्यांना इशारा दे। राजूर बस स्टँडवर 5 कंट्रोल बंद असतं आणि त्यानंतर हे खेड्यातून येणारे आदिवासी लोक इथं विचारणार कोणाला, विचारपूस कोणाला करणार, कारण इथं बस विषयी माहिती द्यायला कोणीच नसतं आणि डेपोतही कॉल लागत नाही आणि सोमवारचा बाजार असल्यामुळं सर्व लोक बाजारानिमित्त राजूरला येतात, पण या राजूर गावात इथून जायला बस स्टँडवरनं एकही बस नाही। 5 येणारी कुमशेत सुद्धा 8 येते आणि 6 लागणारी बलठण गाडीचा तर टाइमच नसतो, कोणत्याही दिवशी ती वेळेत येत नाहीये। विचारल्यानंतर कोणतीही पुरेपूर माहिती दिली जात नाही, कोणताही कर्मचारी महामंडळाचे कोणतेही कर्मचारी योग्य उत्तर देत नाही, सगळे उडवाउडीचे उत्तर देतात। तर त्याचबरोबर सोनाबाई कर्तुळे बलठण येथील यांनी देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या। तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची।